हाल ही में संपन्न विधानसभा की कार्यवाही में विधायकों ने महाराष्ट्र में कोल कोल्डीज का मुद्दा उठाया और सरकार ने इसका आधिकारिक जवाब दिया कोल के मुद्दे पर जय जय जवान जै किसान संगठन दिसंबर 2019 से लगातार आंदोलन कर रहा है जय जय जवान जै किसान संगठन ने कोल वॉश्रीज में व्याप्त भ्रष्टाचार और सरकारी तंत्र में व्याप्त भ्रष्टाचार पर आवाज बुलंद की एंटी करप्शन ब्यूरो ने सभी की जाँच की है लेकिन फिर भी कोल्ड वॉशरीज क्यों बंद नहीं की जा रही है ऐसा सवाल पत्र परिषद के दौरान प्रशांत द्वारा किया गया माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी जे कोल कोलवॉशरीचं आंदोलन करत आहेत ते ब्लॅकमेलर आहेत असा जो उल्लेख केला त्यामुळे आम्हाला शेवटी पत्रकार परिषद घ्यावी लागली की ते ब्लॅकमेलर कोण आहे ब्लॅकमेलरचे नाव उपमुख्यमंत्र्यांनी सांगायला पाहिजे कारण की ज्या शेतकऱ्यांचा त्या कोलवाश्रीमुळे जितकं नुकसान होऊन राहिलं आहे आज एक हजार एकर एक जागेचं नुकसान झालं आहे ज्यांचं पीक नष्ट झालेलं आहे ज्यांची जमीन नष्ट झालेली आहे अशा लोकांना जर पाठिंबा देणे हे ब्लॅकमेलिंग असेल तर आम्ही ते ब्लॅकमेलिंग नेहमी करत राहू याच्यात काही वाद नाही तुम्ही शेतकऱ्यांबद्दल गोष्टी करता आणि शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना जेव्हा मदत करण्याकरता कोणी जातं तर त्यांना तुम्ही ब्लॅकमेलर म्हणता आज सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी आहे की ज्या कोलवॉशरीमध्ये हा सगळा गोरखधंदा चालू आहे ज्या कोलवॉशरीला वा पोल्युशन कंट्रोल बोर्डाची परमिशन नाही आहे ज्या कोलवॉशरीला वा, क्लोजर रिपोर्ट दिलेला आहे ज्या कोलवॉशरीमध्ये पोल्युशन कंट्रोल बोर्डाने सांगितलेलं काही तिथं उपकरणं नाही आहेत अशा कोलवॉशरीला उपमुख्यमंत्री मदत कशी काय करू शकतात तिथले लोकप्रतिनिधी मदत कशी काय करू शकतात हा एक सगळ्यात मोठा क्वेश्चन मार्क आहे हे कळायला मार्ग नाही आहे त्यांनी ताबडतोब या विषयावर बोलायला पाहिजे आणि जी आहे कोल कोलवरीच्या माध्यमातून दीड लाख टन कोळसा त्या कंपनीने ओपन मार्केटमध्ये विकला त्याची एसआयटी चौकशी करायला पाहिजे अशी आमची मागणी आहे या कोल वॉशरीमुळे आजपर्यंत जनरेशनचा एक रुपयाचा फायदा झालेला नाही आहे करोडो रुपयाचा फक्त भ्रष्टाचार झाला आहे मी दोन तीन दिवसानंतर भुसावळ कोराडी आणि खापरगड्याचे पेपर तुम्हाला दाखवेल ज्याच्यामध्ये धुतलेल्या कोळशाचा जी सी वी कमी झालेला आहे हे पॉवर प्लांटचं माझ्याजवळ कागद आलेले आहेत पण आजचा विषय उपमुख्यमंत्र्यांचा असल्यामुळे त्यांना हे सगळे पेपर्स जर तुम्ही हे केले असतील तर ते हे त्यांना दिसतील त्यांना दाखवा किंवा मा तुमच्या माध्यमातून की हे ब्लॅकमेलिंगचं काम नाही आहे